जय हरी बापू। रेन पाईप गोळा करायला गेलो पण जास्त माणसं लागते म्हणले म्हणून मग असं वाटलं जुगाड एक साधं सुद्धा आपलं घरगुती मटेरियलचं जुगाड करू म्हटलं तर हे सायकलचं बॉटम मार्क्स करता येईल, एक स्टँड लावला आणि असं मोटरच्या याच्यावर फाउंडेशन फिट करता येईल अशा मापाचं केलं। फक्त वजन न पाहिजे, खाली मोटरच पाहिजे असं काही नाही। या पद्धतीनं असं फिट करून घेतलं, ट्रॅक्टरच्या कशाला लागत आवडून घेतलं आणि ट्रॅक्टरचे बळी बिळी त्याला लावता येते ते। त्याच्यानंतर त्याला बॉटम मार्क्सला एक नट लावला आणि मध्ये पाईपचं बंडल व्यवस्थित यावं म्हणून एक प्लायवूडची चकती बनवली आणि हा पाईप याला छोटासा ड्रीपचा पाईप लावला की जेणेकरून आपल्याला बंडल तयार झाल्यानंतर पुन्हा सोडायच्या वेळेस उपयोगात येईल अशा पद्धतीचं हे केलं तयार। आणि त्याला पुढच्या बाजूने पुन्हा आणखी एक रोलला एक व्यवस्थित रोल व्हावा म्हणून एक आणखी एक चकती लावली नटावळून असा अशा पद्धतीने हे इथपर्यंत तयार केलं असं। आणि पुढं आता हे पाईप वाळेला द्या, समजा माती राहती त्याला तर माती बीती येऊ नये म्हणून फक्त वल्ले फाडक्याने आपले पुसून घ्यायचं म्हणजे हा रोल व्यवस्थित येईल। साधारण 6 फुटाचा रोल आहे, एकंदरीत एक मिनटं 1.5 मिनटामध्ये तयार होत होतो। आणि यंत्र असं काही नाही का तुम्हाला जिथं वावरात आपलं ट्रॅक्टरचं बळी किंवा काही कुठल्या अवजारात त्याच्यावरती सहजपणे फिट करून बंडल बनवता येतो जेणेकरून पाईप पुन्हा राहणार नाही, नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याचे 2 रुपये वाचतील हा उद्देश माझ्या डोक्यात होता। त्याच्यामुळं कल्पना सुचली आणि ती कल्पना मी प्रत्यक्षात उतरवली। आता बंडल तयार झालं, जसं कंपनीमध्ये असतं तसं हे बंडल तयार झाला। याच्यातून खोलून घेतला, खुला केला, आणि अशा पद्धतीचा हा बंडल झाला तयार झालेला। याला आपलं जसं कंपनीचं असतं तसं एक टेपना पॅक करून घेतलं फक्त साध्या पद्धतीनं, म्हणजे हा तयार झाला बंडल। तुम्ही कुठे ठेवू शकता किंवा नंतर सोडताना तुम्ही एक असा साधा गज घेतला त्याच्यामध्ये अडकलं एक माणूस धरला कोणी आता काही लहान मुलगं तरी तासभरामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं तो एक तासामध्ये साधारण 1 रस रेनपाईप पसरू शकते। ही माझ्याकडून एक शेतकऱ्याला भेट।